नमस्ते. आजीच्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. इथे सांगते बीट, साखर आणि डालडा. आपण या बीटाची साल काढून घेऊया. आपण या बीटाची साल काढून घेतलेली आहे. आपण आता ह्याचे बारीक बारीक काप करायचे असे. थोडंसं बारीक झालेलं आहे. आपण पाणी घालून चांगलं बारीक करून घेऊया. असं छान बारीक करून घ्यायचं, थोडं थोडं पाणी घालून. मी वाटून घेतलेला बीट किती वाट्या भरतं आहे ते बघायचं आणि त्याप्रमाणे साखर घालायची. जितकं भरल तेवढी साखर घालायची. एवढा भरला एक वाटी साखर घालायची. आता आपली कढई गरम झालेली आहे. मी आता डालडा टाकते. दीड चमचा डालडा टाकलाय. आपला डालडा गरम झालेला आहे. आता आपण हे टाकायचं वाटण. साखर एक वाटी. आपण असं हलवत राहू, मगच चांगलं होईल. नाही तर ते होणार नाही. कुठं करपल काय होईल. एक सारखं असं ढवळत राहायचं सारखं ताप तयार होईपर्यंत. त्याचा ताप आपल्याला घट्ट व्हायला पाहिजे. मग ताटात ओतून घ्यायचं. ताटाला तूप लावायचं. मी ताटाला तूप लावून घेतलेलं आहे. आता हे आपण सारण ओतूया त्याच्यात. मी आता ह्याच्यात ओतते, ताटामध्ये ओतून घेते. आपलं गार झालं ना, मग आपण वड्या पाडूया. मी आता वड्या पाडत आहे. थंड झाल्यावर काढायच्या. अजून थंड झालं नाही. थंड झाल्यावर वड्या पाडणार नाहीत. म्हणून जरा गरम आहे तर पाडून ठेवल्या वड्या. तुम्ही करा, खा आणि मला नक्की सांगा. कशा वाटतं तेही सांगा.